हेलो हेलो, खुशखबर खुशखबर खुशखबर, एक आगली वेगळी स्पर्धा म्हणजे जास्त जेवण स्पर्धा, माणसाच्या हृदयाला हसवणारी स्पर्धा, पोट धरून हसा आणि पोट भरून जेवा, भव्य जास्त जेवण स्पर्धा। येत्या फेब्रुवारी महिन्यात मागी गणेशोत्सव विसर्जन संपल्यानंतर कमिंग संडेला ही स्पर्धा होईल याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी। नियम व अटी, ही स्पर्धा फक्त एक तासाची राहील। कमीत कमी 5 भाकरी खाणाऱ्या व्यक्तीला स्पर्धेमध्ये भाग दिला जाईल। 5 भाकरीच्या कमी खाणाऱ्या व्यक्तीला तब्बल 1000 रुपयाचा दंड राहील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी। स्पर्धेमध्ये कोणाला काही इजा झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही। स्पर्धेमध्ये फक्त भाकरी आणि भाताची नोंद होईल। स्पर्धेमध्ये बोकड्याचे मटण, चिकन, डाल मुंडी, वाम, पापलेट, झिंगा या गोष्टी राहतील। या स्पर्धेमध्ये फक्त 8 स्पर्धक भाग घेऊ शकतात। प्रथम पारितोषिक आहे ते 2222 रुपये रोख कॅश आणि भव्य चषक। द्वितीय पारितोषिक 1111 व भव्य चषक। तृतीय पारितोषिक 555 व भव्य चषक। स्पर्धेचे ठिकाण आहे गावदेवी क्रीडांगण उंबर्डे। वेळ व टाईम दुपारी 1 ते 2 दरम्यान। प्रवेश फी फक्त 200 रुपये राहील। विशेष सूचना, ही स्पर्धा फक्त आणि फक्त उंबर्डे गावातील आग्रही व्यक्तीसाठी राहील। आयोजक आहेत प्रोप्रायटर विश्वनाथ नामदेव भंडारी, ऑर्केस्ट्रा आवाज महाराष्ट्राचा। तरी या स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे, उंबर्डेकरांना ही विनंती आहे। तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा आहे यस सचिन, सचिन पाटील मॅन ऑफ द मॅच, कॅप्टन ऑफ द टीम, माफ करा सचिन भोईर मॅन ऑफ द मॅच। नक्कीच आमचे डीबी दादा यांचे बंधुराज सन्माननीय धीरेश दादांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची सचिन भोईरला लवकरात लवकर आपण द्यायची, जेणेकरून आपण मॅच देखील स्टार्ट करणार आहोत। गावदी वसंत नचंद्र वैसमधा नक्कीच टीम पाहायला भेटणार आहे। समीर स्पोर्ट्स पिंपल गर्ल्स नक्कीच आता मध्ये टॉस असणार आहे। मॅच आपण सुरू करूया, मयूरला आपण ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये। थँक्यू। धन्यवाद राहुलजी, उपस्थित तमाम लाडक्या क्रीडाप्रेमी रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचं आणि क्रिकेटच्या महायुद्धामध्ये सहभागी होणाऱ्या तमाम खेळाडूवीरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। पहिला चेंडू गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू दिशा बघावी लागेल यावेळेस, मात्र दिशा भरकटते पण इशारा करतायत वाईडचा, वाईडच्या मदतीनं अकाउंट ओपन केले जाईल फलंदाजी करणाऱ्या वसार टीमचं। धावसंख्या धावफलकावरती 1। स्ट्रायकिंग एंड वरती रवी आहेत, सुरेख चेंडू यावेळेस मात्र अपील जरूर केलंय, पंच पुन्हा एकदा इशारा करतात वाईडचा, पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती, धावा जाऊन पोहोचतील त्या 2 या आकड्यावरती। धीरज दादा जाधव हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्याचबरोबर पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू, कवर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता रवीचा, मात्र बॅटचा संपर्क येत नाही चेंडूशी आणि निश्चितपणे निर्धाव चेंडूची या ठिकाणी समाप्ती होते। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते गोलंदाज आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये प्रीतमच्या माध्यमातून रवी बायले यांना मात्र कुठेही चान्स दिलेला नाहीये मोठे फटके खेळण्याचा, मलंगडचा ठाणेबाग अशी ओळख आहे रवी बायले यांची, त्यांना मात्र थोडा संघर्ष करावा लागतोय, मात्र रवी यांच्याकडे क्षमता जरूर आहे। पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम, यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारचा स्टॉप केला जातोय चेंडू, त्यामुळे केवळ एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते
अर्जुन अतिशय चांगल्या प्रकारे हा चेंडू फीड केला आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 3 या आकड्यावर. 2 धावा या स्वैर चेंडूच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि 1 सिंगल अशा प्रकारचं व्हेरिएशन. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रवी मात्र वेगाने येत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 5 या आकड्यावरती. सन्माननीय रघुनाथजी भंडारी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आयोजकांच्या वतीनं. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ते 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना वसार संघाचा हा फलंदाज आपण जर पाहिलं चिंतामण यांच्या बॅटमधून आला हा चौकार. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रवी त्यांचे सलामीचे सलामीवीर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रीतम. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोनही फलंदाजांना. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर ऑफ अ पॉवर प्ले डीजे. माझी गावदेवी आई उठगो कुमरा जेऊन शिलो दारानगो. माझी गावदेवी आई उठगो कुमरा जेऊन शिलो दारानगो. धन्यवाद डीजे, जबरदस्त संगीत डीजे मास्टर. आम्ही त्यांच्या माध्यमातून आई गावदेवीचं हे जबरदस्त संगीत असलेलं गाणं आग्रीकोळी समाज बांधवांना लाडकी असलेली आई एक गावदेवीचं हे गाणं आपण ऐकलं. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा वापर केलाय सूरज. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या मागे येत आहेत. कोण शर्यत जिंकणार? चेंडूला मात्र या ठिकाणी स्टॉप करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्या दरम्यान येणारे या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 13 या आकड्यावरती. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण जर पाहिली, फलंदाजाने सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आणि क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करीन, त्यांनी सुद्धा मात्र हार मानली नाही. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला मात्र अडवलं, सीमारेषेपर्यंत जाण्यापासून रोखलं आणि त्या दरम्यानच्या 3 धावा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न होता, बॅटशी संपर्क चेंडूचा येत नाहीये, त्यामुळे केवळ एका धावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू बिरकावून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गुड शॉट.
जबरदस्त प्रहार या ठिकाणी आपण पाहिलात. गोलंदाजाचा मात्र कुठेतरी पिच्छा करावा लागेल. आता पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये वेगाने प्रीतम चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी गुड शॉट डीजे. दोन चेंडूंवरती दोन हवाई हल्ले आपण पाहिलेत. फलंदाज चिंतामणच्या बॅटमधनं ज्या प्रकारची फलंदाजी वसार संघ ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो त्याचं मात्र उदाहरण दिलं या ठिकाणी या चिंतामणने. पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि यावेळेस मात्र फलंदाजाला रोखलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रीतमनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. आता मात्र सूरज गोलंदाजी करत असताना त्यांनी 16 धावा खर्च केलेल्या आहेत. अजून काही चेंडू शेष असतील या षटकामधले. पुन्हा एकदा सूरज चेंडू यावेळेस मात्र तितका चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे चांगलं फीड त्या ठिकाणी केलं गेलं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तर पंचांचा इशारा येतो दोन षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 27 आकड्यावरती. 27 on a scoreboard after 2 overs, DJ. ज्या गोलंदाजानं हाताळलं होतं तोच गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा येतो आपल्या बॉलिंग मार्कवरती. प्रीतम ज्यानं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आता मात्र त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे तिसऱ्या षटकाची आणि त्याला मात्र ती जबाबदारी सिद्ध करण्यासाठी निश्चितपणे मैदानामध्ये त्याच जोशानं उतरावं लागेल. प्रीतम सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. एक जोरदार असा संघर्ष आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाज सजवतोय प्रीतम आपल्या बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढलाय मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे केवळ एका धावरती समाधान मानावं लागेल. एक मोठा संघर्ष आपण पाहतोय. म्हटलं जातं की संघर्ष में आदमी अकेला होता है सफलता में दुनिया उसके साथ होती है. संघर्ष में आदमी अकेला होता है सफलता में दुनिया उसके साथ होती है लेकिन जब जब किसी पर हंसे है तब तक उसने इतिहास रचा है. इतिहास रचण्याची संधी असेल कारण दोन जबरदस्त संघ आपले समोर आहेत आणि त्यांच्यातली टक्कर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि फलंदाज मात्र बाद. मोठा धक्का मलंगडचा ठाणे भाग. रवी वाहिले बॅक टू पॅवेलियन. तर धन्यवाद डीजे. आता मात्र सूरज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. शत्रू आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती यायचंय.
पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू अपील जोरदार केला गेलाय. पंचांवरती कुठलाही परिणाम होत नाहीये या अपीलचा, कारण आमचे पंच अतिशय न्यूट्रल प्रकारची अंपायरिंग करतील. स्वतः हा चांगले खेळाडू आहेत. निलेश आणि साजन हे आमचे पंच आहेत जे उंबर्डे संघामध्ये प्रतिनिधित्व करत असतात. आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दोन ऑफिशियल आम्हाला लाभलेले आहेत, ते म्हात्रे सर आणि गिरीश सर. आता मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी गुड शॉट. तेथी जावं लागतं धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाज प्रीतम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. सुरेख चेंडू यावेळेस मात्र चांगल्या प्रकारचा फटका, चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होतोय. चार धावांसाठी गुड शॉट. त्याच्या प्रीतमनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्या आताच्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा आलेल्या आहेत. अजून काही चेंडू शेष असताना पुन्हा एकदा प्रीतम सजवतोय. यावेळेस मात्र फुलटा चेंडू रिव्हर्सचा फटका, देखना दैदीप्यमान फटका, चेंडू सरळ सीमारेषेबाहेर. चार धावांसाठी गुड शॉट. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत धीरज आणि स्ट्रायकिंग एंडवरती असतील ते सूरज. तर धीरज सज्ज होत आहेत कोहली एंडकडून. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता,
मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये, त्यामुळे हा निर्धाव चेंडू सूरज ज्याच्याकडे क्षमता आहे सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याची आणि जबाबदारी निश्चितपणे असेल. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे, अजूनही काही चेंडू शेष आहेत आणि शेवटचं येणारं पाचवं षटक अशा प्रकारचं आपण जर व्हेरिएशन पाहिलं, अजूनही 11 चेंडू शेष आहेत. 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल वसार टीमच्या या दोन्ही शूरवीर फलंदाजांचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स आर्म करण्याचा प्रयत्न होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मिळेल. एक धाव ऍड केली जाईल, धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या बेचाळीस या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय, काही तांत्रिक कारणामुळे आमचा माईक जरा बंद झाला होता, मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. जगदीश येत आहेत, ज्यावेळेस मात्र सुरेख चेंडू स्क्वेअर कट केला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू मात्र थांबणार नाही, गोळीच्या वेगानं चेंडू फरार सीमारेषेबाहेर, चार धावांसाठी गुड शॉट. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, मात्र दोन क्षेत्ररक्षक तैनात आहे, दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेबाहेर, चौकार. जोरदार टाळ्या वसा टीमच्या फलंदाजांसाठी, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 50-50, अर्धशतक लागते धावफलकावरती वसार संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्कवरती, यावेळेस मात्र सुरेख चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय, चेंडू जातोय मिडॉल क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, सूरज वेगाने येतोय आणि या ठिकाणी या दोन धावा कंप्लीट केल्या जातील, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 52 या आकड्यावरती 52 इन ए प्रोग्रेस ऑफ फोर्थ ओव्हर. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय, चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती धावफलकावरती 52 या आकड्यावरती, प्रति षटकामागे 13 सरासरी राखण्यात यश आलाय ते वसार टीमला. डीजे धन्यवाद डीजे. तर सूरज येथील स्ट्राईक वरती आणि गोलंदाज अंकुश यांचा वापर केला या शेवटच्या षटकासाठी, या आक्रमणाला रोखण्यासाठी, कारण दोन शूरवीर आपल्या संघासाठी लढत देत आहेत मैदानामध्ये, त्यांना मात्र रोखण्याची जबाबदारी असेल या गोलंदाजावरती. अंकुशचा वापर केला आहे,
शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होत आहे. गोलंदाज अंकुश आणि स्ट्रायकिंग गेंदवरती सूरज दूधकर, ज्याच्याकडे मात्र क्षमता आहे, ज्याला संघाचा कणा म्हणून ओळखलं जातं तो सूरज. पहिला चेंडू यावेळेस मात्र एज लागली होती आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे केवळ एका धावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 53 या आकड्यावरती. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतील ते जगदीश. जबरदस्त फलंदाजी गेल्या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. अंकुश आणि जगदीश दूधकर हे स्ट्रायकिंग एंडला असतील. यावेळेस मात्र रिवर्स स्लॅम करण्याचा प्रयत्न, तितकाच देखना फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. चार धावांसाठी गुड शॉट. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती 57 या आकड्यावरती. 57 ऑन अ स्कोरबोर्ड इन अ प्रोग्रेस ऑफ फिफ्थ ओव्हर. पाचव्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या 57 धावा लागलेल्या आहेत. अजूनही जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल या दोन शूरवीर अशा फलंदाजांचा. त्यांना रोखण्याची जबाबदारी मात्र अंकुशवरती पुन्हा एकदा ठेपलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येतोय आणि निश्चितपणे सुरेख झेल. फलंदाज जगदीश बॅक टू पॅवेलियन डीजे. एक शूरवीर मैदानातून बाहेर पडत आल्यानंतर दुसरा एक वीर योद्धा मैदानामध्ये येतोय. गिरीश पाचव्या क्रमांकावरती आणि सूरज जो अजूनही आपल्या संघासाठी एका बाजूने किल्ला लढवतोय तो स्ट्रायकिंग एंडला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अंकुश. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं आणि या ठिकाणी मात्र फलंदाज गिरीश बॅक टू पॅवेलियन डीजे. तर व्यासपीठावरती दिगेश येत आहेत, त्यांचं सुद्धा आजच्या दिवसामध्ये आम्ही स्वागत करतोय. तर पुन्हा एकदा अंकुश सज्ज होतोय. विश्वास यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. तर शैलेश घोडे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आयोजकांच्या वतीने विनंती करतोय. अंकुश सज्ज होतोय. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी केवळ आतापर्यंत आपण जर विचार केला तर केवळ 5 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू, तितकाच चांगला फटका, चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या जवळ फीड केला जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि त्या दरम्यान आलेल्या या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती ती
59 धावा या ठिकाणी उभारलेल्या आहेत त्या वसारा टीमने, आणि चॅलेंज दिलेलं आहे चेसिंगचं, 60 धावांची गरज असेल जिंकण्याकरिता या पिंपळगर टीमला. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक मित्र राहुलजी भोईर मानेरा यांना. सन्माननीय लालचंद्र डाकी साहेब अंजूरचे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय प्रदीप जाधव साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. थँक्यू थँक्यू मयूर. तर 60 डावाची गर्दी यापुढची मॅच आहे. टीम प्लस विपक्ष अंजूर या दोन टीम मध्ये टॉस आम्ही लगेच असं करणार आहोत आमच्या व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये. टॉस साठी लवकरात लवकर आपल्याला यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. आदेश वालेचा आपल्या षटक असणार आहे. 60 धावांचा मात्र इथं पाठलाग करतो या स्ट्राईक अँड लावेस फलंदाज आहेत. त्या दरम्यान पवन नॉन स्ट्राईकला आहेत. सूरज पहिलाच बॉल समोर खेळत आहेत, मात्र खेळाडू देत आहे जगदीश दूधकर. थोडासा मात्र वेग घेत आहे चेंडू उचलण्यासाठी. दुसऱ्या अटॅमध्ये चेंडूलामध्ये उचलतील फेकतील. तोपर्यंत पहिली धाव धावांचा श्रीगणेशा धावांचा अकाउंट मध्ये इथनं ओपन केला आहे. एक धाव धावा पलकावरती येते. 60 डावा बनवायच्या आहेत. दरम्यान पहिल्याच षटकामध्ये आदेशचा वापर मध्ये इथं गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून केला जात आहे. समीर स्पोर्ट्स पिंपळगर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना थोडासा वेळ कमी गावा आपण, कारण का आज आम्हाला मॅचेस मात्र खूप सारे खेळवायचे आहेत. थोडंसं सहकार्य करावं. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म बासमान आणि आता मात्र इथनं बघतो आपण जेलचा तर प्रयत्न होता, मात्र एक धाव नक्कीच इथनं मिळेल एका धावेच्या मदतीने. संघाच्या धावसंख्या झाली एकने पुढे. दरम्यान दोन धावा दापलकावरती क्या बात आहे. रवी वाईले सनग्लासचा वापर करत असताना ऊन देखील तेवढासा आहे. आदेश पुन्हा एकदा सिंगल डबलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आतापर्यंत दोन आपल्याला पाहायला भेटत आहेत. एकही मोठा फटका येत नाहीये, त्याचं कारण आहे गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची इथं आपल्याला पाहायला भेटते. अचूक टप्पावरती नक्की चेंडूची फेक आहे. खूप चांगल्या प्रकारची इथनं पिचिंग आपल्याला पाहायला भेटते आणि खूप चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी यावेळेस होत असताना या मॅचमध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि चांगला खेळ नक्कीच खेळ दाखवत असताना
आउटसाइड एज लागते चेंडू कीपरच्या पाठी जाईल गिरीशकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न खूप वेगाने होता तोपर्यंत अजून एकदा मिळतीय एका सिंगल डबलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मध्यपुढे नेण्याचा प्रयत्न आहे एकूण संघाची धावसंख्या आतापर्यंत येते धावपलकावरती दरम्यान तीन धावा धावपलकावरती 60 बनवायच्या आहेत सेकंड इनिंगमध्ये आजचा सलग हा तिसरा दिवस या स्पर्धेचा या वेळेस हा चेंडू मात्र दरम्यान पंच लाईन बघते लाईन चुकीची आहे सुवेर चेंडू वेतोय एक अवंत धाव नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे दरम्यान चार धावा धावा पलकावरती येत आहेत खूप चांगल्या प्रकारचे नक्कीच आपल्याला इथं मात्र मॅच पाहायला भेटते दोन टीममध्ये सुरू असलेला हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय या मॅचमध्ये आता मात्र पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे कारण का लेफ्ट आर्म बॅट्समन आहेत लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि इथनं दरम्यान थोडंसं मात्र पुन्हा एकदा प्रॉब्लेम क्रिएट होतो कारण का लाईन पुन्हा एकदा मात्र चुकीची आपल्याला पाहायला भेटते आणि क्षेत्रक्षणामध्ये वारंवार मात्र इथं बदल केला जातो कारण का बघतो आपण दोन खेळाडू आउटफील्डमध्ये आहेत सूरज दूधकर आणि जगदीश दूधकर मिडविकेटला आहेत जगदीश डीप लॉंगच्या दिशेने सूरज दूधकर आहेत बाकी सर्वचे सर्व खेळाडू इनफील्डमध्ये आपल्याला पाहायला भेटतात क्रॉस लाईनच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बाटने इथनं मात्र धाव घेण्याची चूक दाखवली आणि धावचेच्या माध्यमातून खेळाडू बाद साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची लागली पालखीत मिरवाया क्या माते दर्जेदार असं संगीत गावदेवी मातेचा हा नक्कीच आपण संगीत ऐकला आणि गावदेवी चषक मात्र आपण एन्जॉय करतोय गावदेवी क्रीडांगण देखील मात्र नाव दिलं गेलं आहे या ग्राउंडला या मैदानाला आणि चांगला असा आपण नक्कीच ग्राउंड आपल्याला पाहायला भेटतोय गणेश जात आहेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आघाडीच्या बॅट्समॅन धावा बांधण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस ऑनसाईडला फटका मात्र चांगला आहे खेळाडू चेंडूवरती मात्र इथनं आता पोहोचणार नाहीयेत कारण का धावा नक्कीच चांगल्या मिळतील चार रन इथं येत आहेत समीर स्पोर्ट्स पिंपळगड टीमला सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात सामने रंगले क्रिकेटचे आज या मैदानात गावदेवी चषक ठेवलाय आज उंबरडे गावात 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 क्या माते नक्कीच शीर्षक गीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग नक्कीच आपण ऐकलं आणि संघाची धावसंख्या आता बघतो आपण एका ओव्हरच्या नंतर पलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटते त्या दरम्यान नऊ धावा धावा पलकावरती इथं येत असताना चांगला प्रकाश मात्र इथं या दरम्यान मित्रमंडळाला गोलंदाजी केली म्हणजे नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये आदेश माध्यमातून चांगला प्रकाश नक्कीच आपल्याला खेळ बघा नक्कीच पाहायला भेटला तर मात्र सूरज दूधकरचा वापर केला जाईल सेकंड ओव्हर आहे सकल पाबंदीचा पहिलाच बॉल क्रॉस द लाईन आडवा बाटने चेंडू डीपमध्ये खूप वेगाने गेला आहे जगदीश चेंडूवरती इतर उचलतील फेकतील मिसफील झाली आहे चेंडू मात्र उचलण्यासाठी थोडासा वेग येतात तोपर्यंत दोन धावा नक्कीच मिळतील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोनने जाते पुढे धावा धावा पलकावरती आता मात्र इथं येतील 11 ज्युनियर गणेश आहेत स्ट्रायकरला मात्र फलंदाज आणि आघाडीचे बॅट्समॅन मुक्त आपण मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र आहेत सूरज यावेळेस आता मात्र लेन खूप चांगली आहे ऑन साईडला आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूने बारसा अजिबात संपर्क येत नाही आहे कारण का गोलंदाजी खूप चांगला प्रकाश आपल्या इथं पाहायला भेटते गणेशच्या माध्यमातून बॅटिंग तशी मात्र हवी आहे अशी मात्र होत नाही आहे आता मात्र इथनं फटका फसला हवेत होता चेंडू बारका जेल खाली येतोय तर जेल मात्र पकडला जाईल फलंदाज बाद
तर धीरज येतात ना न्यू मानिम न्यू नवीन खेळाडू मैदाना छतमध्ये मध्ये येत नाही का भागीदारीची गरज येत नाही का नक्कीच पार्टनरशिपची गरज आहे कारण का बघितलं गेलं तर आतापर्यंत चांगल्या प्रकारचा यावेळी सखे दाखवत असताना गावदी वसार संघ या मॅचमध्ये स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आहे. फटक्या मात्र हवेत मात्र तीन तीन खेळाडू चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. आउटफील्ड पास आहे. चेंडू आता अडवणे इथं सोपं नसेल. स्विचिटच्या माध्यमातून या चार धावा. धावांची गरज आहे. धावा मात्र देत असताना पण नाही तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. आतामध्ये थोडीशी अपील केली जाते बघा. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळणार आहे. लेग बायची बाईची काय धाव असेल ती पंचांना विनंती आहे की आपण लगेचच आमच्याकडे इशारा करावा. यस यस थँक्यू सो मच. क्या बात आहे. लेग बायची धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या एकूण सव्वा धावा धावपालकावरती येत आहेत. दोन टीममध्ये सुरू असलेला सामना आपण बघतो. याच्या पुढची मॅच देखील खूप चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटेल. तीन ओव्हरच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. ऑनसाईडला मात्र फटका आतापर्यंत चांगला आहे. धावा देखील नक्कीच चांगला मिळतील. सर्व विकेट खेळत आहेत. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगला. सीमा पार चार धावा.
जिंकले क्रिकेट आज या मैदानात गावदेव चषक ठेवलाय. थँक यू डीजे. सहा धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या अजून सहाने जाते पुढे. 35 धावा धापालकावरती. बी गटची गरज होती कारण का इथं मात्र त्याचा होत असताना एक चांगला फटका येतोय. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू क्लॉक खुलवट टप्पाचा होता. चेंडू मात्र डीपमध्ये तो खूप वेगाने रविवाले चेंडूवरती इतर फेकतील. वेगाने मात्र दोन धावा इथनं कम्प्लीट केल्या जातील आणि दोन धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या अजून दोनने जाते पुढे. तर मॅन धावा धावा पलकावरती इथनं येतील. 37 धावा धावा पलकावरती येत आहेत. खूप चांगला प्रकाश मात्र आपल्याला मॅच पाहायला भेटते. अजूनही मॅच मध्ये बॅलन्स आहे कारण का दोन्ही बाजूने सामना अजून मात्र सारखा आपल्याला पाहायला भेटतोय. खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये. आता मात्र नक्की शपल झाले होते. मध्ये चेंडूने बाद अजिबात संपर्क येत नाहीये. मध्ये पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. 3 ओव्हर्सनंतर धावा धावा पलकावरती आतापर्यंत झाल्यात. इथनं बघतो आपण 37 धावा बनवायचे असताना 60 धावा. आता मध्ये इथं शिल्लक आहेत. मध्ये येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये अजून इथनं 23 धावा मात्र बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मैदानामध्ये समीर स्पोर्ट्स पिंपळगड टीमला टॉससाठी आपण या महेंद्र. त्याच्यानंतर आकाश आपण यायचं आहे. टॉस आपण करूया टॉस बॉक्समध्ये. तर या सामन्याची नाणेफेक करतील रघुनाथजी भंडारी यांना. विनंती करतोय आपण आपल्या शुभस्ते नाणेफेक करायची आहे. तर नाणेफेक केली जाते या ठिकाणी दोन बलाढ्य संघांमध्ये. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकली ती अंजूर टीमनं. आपला डिसिजन कळवायचा मित्रा. तर मान्यवर विनंती आपण स्थानापन्न होऊ शकता. क्षेत्ररक्षण करणार. कुठल्या गोलंदाजांवरती भरोसा असेल या खेळपट्टीचा विचार केला तर? अजित डाके आणि कुणाल म्हात्रेकडून अपेक्षा असेल म्हणून. या आयोजनाबद्दल काय सांगाल उंबरडे टीम बद्दल? नाही, इथे आम्ही दरवर्षी येतो खेळायला. आता पण सेमीफायनल खेळलो. इथं आयोजन या ग्राउंडवर खूप छानच असतं. आताही आयोजन खूप चांगलंच आहे. तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. फलंदाजी करावी लागेल. किती धावांचा मानस असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करेन. कुठल्या दोन फलंदाजांवरती मुख्य मतदार असेल संघाची? रमाकांत भोईर आहे, रमाकांत पाटील आहे, मनोहर आहे, साजन आहे. चांगले खेळाडू. या आयोजनाबद्दल आणि उंबरडे टीमबद्दल काय सांगाल? चांगलं आयोजन केलेलं आहे. तर धन्यवाद या ठिकाणी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर 12 चेंडूमध्ये तब्बल 23 धावेची गरज आहे मॅचमध्ये. अंजू टीमने प्रथम टॉस जिंकलाय. गिरीश म्हात्रे खूप महत्वाचा षटक असणार आहे. इथं मात्र कीपर बीट झाले. मात्र शॉर्ट थर्डमॅनला. बघतो आपण या वेस इनफील्डमध्ये खेळाडू मात्र तिथे चेंडूला मात्र अडवतील. तोपर्यंत एकदम नक्कीच मिळते. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये अजूनही इथं 22 धावा या मॅचमध्ये बनवावा लागतील. मॅचमध्ये अजूनही बॅलन्स आहे कारण का मॅच दोन्ही संघासाठी पूर्णपणे खुली आहे. म्हणजे इथं कोणता संघ मॅचमध्ये वापसी करेल हे मात्र बघणं खूप महत्त्वाचं असेल. गावदेवी अंजूर आपण येऊन थांबायचं आहे आमच्या समोर. तुम्हाला मध्ये समोरून प्रवेश करावा लागेल. त्याच्यानंतर महेंद्र आपण देखील आपल्या संघाला घेऊन यायचं आहे. पिंपला संघ आपण देखील येऊन थांबायचा आहे. तुम्हाला की समोरून प्रवेश करावा लागेल. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये तब्बल 22 धावा बनवायचे आहेत. गिरीश स्वीच हिटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न मात्र इथं अपील केली जाते आणि सरळ पंचांचा बोट जातो आकाशाकडे. एल बी डब्ल्यू खेळाडू बाद. मैदानात गावदेवी चषक
मात्र इथं गिरीशच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची आपल्या गोलंदाजी पाहायला भेटते, कारण का यावेळेस गिरीशचा षटक खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण का जेव्हा जेव्हा संघ बॅकवर्डला असतो गवदी वसा तेव्हा तेव्हा नक्कीच गिरीश मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारचं खेळ दाखवला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून आपल्या टीमला पुन्हा एकदा मात्र यावेळेस विजय संपादन करून दिला आहे. आणि आता मात्र इथं बघूया कशा प्रकारचा खेळ. आतापर्यंत मी तर म्हणाला दोन चेंडू खूप चांगल्या प्रकारचे फेकलेत, कारण का दोन बॉलमध्ये जयेश अभम बघतो या दरम्यान मात्र सूरज जोशीला बाद केला आहे. जी गोल्डन विकेट होती या मॅचची तो मात्र बाद झाला आहे. इथं मात्र समीकरण कशा प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. समीर स्पोर्ट्स पिंपलगड संघ आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे संघर्ष करतो या मॅचमध्ये. अजूनही मात्र मॅच दोन्ही बाजूने नक्कीच दोन्ही संघांसाठी खुली आहे. मात्र जो चांगला खेळ करेल तो संघ नक्कीच मात्र या मॅचमध्ये कंबॅक करू शकेल. लेफ्ट आर्म बॅट्समॅन स्ट्राईक अँडला अविनाश 22 धावीची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा असं समीकरण. आता मना चेंडू खोल वटापाचा आहे. समोर खेळतात खेळाडू चेंडूवरती गुफेक आणि आले चेंडू उचलतील फेकतील. मात्र चेंडूची फेक बघितली गेली तर यावेळेस आपल्याला चुकीची पाहायला भेटली. आणि आता मात्र इथनं एकच धाव मिळेल, कारण का फेक बरोबर नव्हती. सचिन गडनं दरम्यान चुकीची फेक आपल्याला पाहायला भेटली. तोपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावेशामध्ये त्यांनी संघाच्या धावसंख्या जाते. एकने पुढे पलकावरती एकूण धावा इथं येतील 39. समीकरण शिल्लक आहे 9 बॉलमध्ये अजूनही 21 21 धावा बनवायच्या आहेत. एकवीस धावेची गरज आहे अजून या मॅचमध्ये. गिरीश पण नागदा आता मॅम बघतो तर बॉलर समोर खेळत आहेत खेळाडू चेंडूमध्ये तेवढाच वेगाने येतील चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव आहे. काय गोलंदाजी केली जाते इथनं. मी तर म्हणे पूर्णपणे थांबून ठेवलं आहे. 12 बॉलमध्ये समीकरण विचारायचं गेलं तर 23 धावा बनवायच्या होत्या असं वाटलं की मात्र इथल्या षटकामध्ये कमबॅक करेल. मात्र गिरीश मात्र चेंडू घेतल्याच्या नंतर काय तर नक्कीच वेगळी छाप सोडतायत. आणि हीच तर ओळख आहे गिरीशची, कारण का जेव्हा जेव्हा संघ बॅकवर्डला असतो तेव्हा तेव्हा चांगल्या प्रकारचा खेळ दाखवणं चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हा त्याचा नक्कीच काम आहे. आणि तेच करत असताना जिम्मेदारी जबाबदारी घेणं आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपल्या टीमसाठी करत असताना. आता मात्र समोर खेळत आहेत नक्कीच फटका चांगला आहे. आता मात्र चेंडू अडवणं इथनं सोपं नसेल. 4 धावा नक्कीच मिळतील आणि 4 धावांना नक्कीच आत्मविश्वास आता मात्र पुढे जाईल, कारण का धावा येत नव्हत्या धावांची गरज होती. आणि महत्त्वाचा हा बघतो आपण संघर्षमय चौकार. अजूनही 16 धावीची गरज या मॅच मध्ये. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. ऑन साइड ला सरळ फेकून देता डीप स्क्वेअर लेगला. आणि इथं या दरम्यान जे 4 बॉल मध्ये खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता ज्या गिरीश मात्रेने त्याच्यावरती शेवटच्या 2 बॉलवरती आक्रमण केला बिगिन येतो षटकार. आणि आता मध्ये समीकरण शिल्लक असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत इथनं 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावा झाल्या आहेत. म्हणजे 6 धाव इथनं 6 बॉलमध्ये 10 धावीची गरज. प्लीज आहे अंजूर संघ आपल्याला यायचं इकडे. जितू तरे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आपण लवकरात लवकर इथे येऊन थांबा.
चला म्हात्रे सर देखील आहेत, हे म्हात्रे एकाच बारक्या वाईले। सो अंतिम षटक पहिलाच बॉल वरती इथं मात्र फटका हवेत आहे आणि सरळ जाईल मैदानाच्या बाहेर। मॅच खुली करणारा हा षटकार आपल्याला पाहायला भेटला। सहा बॉल मध्ये तब्बल 10 बनवायच्या होत्या, पहिल्याच बॉल वरती बिगिट षटकार। आता मात्र इथं बघतो आपण फुल टॉस बॉल होता, मग चेंडूने बारचा अजिबात संपर्क येत नाहीये। चार चेंडू चार धावेची गरज। चार चेंडू चार धावेची गरज आहे अजून मात्र इथं मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे। कारण का बघतो आपण थोडेसे मात्र खेळाडू आहेत त्यांना मात्र क्लोज करण्याचा प्रयत्न आहे। मॅचमध्ये मात्र नक्कीच वापसी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहिजे की आता खेळाडू मात्र क्लोज येत आहेत, कारण का इक्वेशन आपण बघितलं बॉल टू बॉल रन आहेत। इथनं मात्र आता लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे। सवेर चेंडू चार चेंडू आणि आता मात्र तीन धावेची गरज। नक्कीच बेनिफिट असेल टॉसचा आणि विकेटचा। चार खेळाडू बाद होते गावदी वसा टीमचे, तीन खेळाडू बाद आहेत समीर इलेव्हन पिंपलगड टीमचे। आता मात्र फटका हवेत आहे, खेळाडू जेल खाली येत आहेत आणि इथनं या दरम्यान फलंदाज बाद। साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची, साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उभारणे गावाची, लागली पालखीत मिरवा। तीन चेंडू तीन धावेची गरज। बघा आता मॅचमध्ये समीकरण मी तुम्हाला सांगतो, विकेटची बरोबरी झाली आहे, टॉस नक्कीच होता या दरम्यान समीर स्पोर्ट्स पिंपळगड संघाच्या बाजूने, म्हणजे दोन धावा देखील अजूनही चालू शकतील। तीन चेंडू तीन धावा, मॅच शेवटपर्यंत येते, शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत मात्र मॅच इथं नेण्याचा प्रयत्न आहे। कारण का आपण बघतो आतापर्यंत मॅच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रंगदार पाहायला भेटली आहे। क्रुशियल मुमेंटला मॅच येते आणि बघूया मात्र इथनं या मुमेंटला कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटेल। तीन चेंडू तीन धावा, चेंडू मात्र फुल टॉस आहे, विजयाचा फटका आपल्याला पाहायला भेटला। तीन बॉल मध्ये तीन बनवायचे असताना फुल टॉस बॉल फेकला सरळ मैदानाच्या बाहेर आणि षटकार। समीर स्पोर्ट्स पिंपळगड संघाने नक्कीच मॅच जिंकली, आपल्याला जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। लाईन अप करायचे, आपण लाईन अप करून आपल्याला नक्कीच सेकंड करावं लागेल। तर मॅच आपण सुरू केलं गावदेवी अंजूर, आपण क्षेत्ररक्षण लावून गेला लगेचच। प्लीज मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आहे सा